बातमी बातमीकडे सांगली शहरातील गोकुळ नगरमधील वेशा अड्ड्यावर सोमवारी विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला त्यात सात बांगलादेशी आणि तीन पश्चिम बंगालच्या अशा दहा महिलांची सुटका करण्यात आली पोलिसांनी सितारा मतीन शेख राहणार गोकुळनगर गल्ली क्रमांक पाच मूळ राहणार धाना रूपगंज जिल्हा नारायणगंज बांगलादेश आणि खोली भाड्याने देणारा भिवा महादेव शिंदे वर्ष पस्तीस राहणार अभिनंदन कॉलनी अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत रेस्क्यू फाउंडेशनच्या तनुजा बा साहेबराव काळे वर्ष सदतीस राहणार पुणे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहरातील गोकुळनगर येथे बांगलादेशातील महिलांना आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती फिर्यादी काळे यांना मिळाली होती त्यांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी बोगस गिरायक पाठवून दिले होते कुंडणखाण्यात बांगलादेशी महिला असल्याचे समजताच पोलिसांनी छापा टाकून दहा महिलांची सुटका केली त्यांना महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आल्या आहे महिलांना व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित संशयितावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम आणि विदेशी नागरिक कायदा कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संजय मोरे संदीप वाघमारे अफरोज पठाण बसवराज शिरगुप्पी विक्रम चव्हाण अमोल भोळे सुषमा शेवकर कुमार गुरु थोरे यांच्या पथकाने केली आहे